वाजत 11 आणि टार्गेट आहे 11:30 पर्यंत घाटकोपरला पोहोचायचं आणि घाटकोपर वरून आम्ही लोक मेट्रो पकडून पुढे जाणार. एक घाटकोपर. सो आता आपण घाटकोपरचे तिकीट काढतो. हे आले आपले तिकीट. घाटकोपरला आणि पाठीमागे बघू शकता मेट्रो स्टेशन आणि आपला मित्र विराज. सो याच्यासोबतच आपण जाणार आहोत जुहूला इस्कॉन टेम्पलला. सो ब्लॉग पुढे बघत राहा. सो आपण मेट्रोचं तिकीट काढले घाटकोपर टू डी एन नगर डायरेक्टली. सो आता तिकीट घेतले आणि आता चालू वर अरे मेट्रो पकडणार आहे तिकडनं आणि डायरेक्ट डी एन नगरला. आपण डी एन नगर मेट्रो स्टेशनला उतरलो आणि तिकडनं आता डायरेक्ट रिक्षा पकडली. सो रिक्षा शेअरिंग तर नाही भेटली बट मीटरवर चाललो आहे अराऊंड 50 रुपयाच्या आसपास होणार आहे. सो डायरेक्टली आपल्याला रिक्षा इस्कॉन टेम्पलच्या बाहेर सोडणार आहे. सो आता तिथं जाऊन बघू कारण आता सध्या वाजलं 12:30 क्लोज व्हायला अर्धा तासच आहे. सो बघूया आपल्याला दर्शन होत आहे का नाही. आपण मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर इकडे चेक होतो चेक इन आणि त्या बाजूला आपल्याला हातपाय धुण्यासाठी बनवलेलं आणि याच्या समोरच एकदम आपल्याला चप्पल स्टँड भेटेल. सो इथं आपण आपले चप्पल काढू शकतो.
आता दुपारचे 1 वाजून गेले, सो मंदिर आता बंद झालंय आणि सर्वांना बाहेर जाण्यास विनंती करतात, जेणेकरून आता हे लोक साफसफाई करणार आणि पुन्हा 4 वाजता जे मंदिर परत दर्शनासाठी ओपन होणार, 4 ते 4:30 मंदिराच्या साईडला जे बुक्स एक सेक्शन आहे जो आपण तिकडनं कुठलेही बुक्स घेऊ शकतो. इथं छोटे छोटे मूर्ती आहेत. इथं आपल्याला कुर्ते सुद्धा बघायला भेटतील. इसका क्या प्राइस है? इसका प्राइस है अभी आएगा है 600 600 का. ये बगल में जो है श्रीराम भाई बने 550 स्टार्टिंग 550 स्टार्टिंग हां दो तीन 550 स्टार्टिंग है. हां मुझे कुर्ता है जैसे कि नंबर तो इथे प्राइस है समान तुम्हाला काही घेता येणार आहे कुर्ता आणि छोट्या मुलांसाठी सुद्धा आहेत ते खेळणं वगैरे मोराचं पण सुद्धा आहेत. सो आपल्याला प्रसाद म्हणून हे खिचडी टाईप काहीतरी आहे, सो त्यामध्ये पूर्ण मिक्स व्हेजिटेबल्स आणि खिचडी.